नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. एंड गेमवरचा हा माझा तिसरा व्हिडिओ आहे. जेव्हा चेसमध्ये चर्चा होते तेव्हा काही जण असं म्हणतात की एंड गेमपासूनच बुद्धिगर खेळायला शिकायला पाहिजे, पण मला तसं वाटत नाही, कारण एंड गेम हा जरा अवघड विषय आहे आणि कोडी मुलांना लवकर सोडवता येतात, त्यामुळं तो मिडल गेम होतो. सुरुवात इनफॅक्ट आपण मिडल गेमपासून करतो. ओपनिंग्ज पण खूप कमी लोक ओपनिंग्ज हे करायचा प्रयत्न करतात, शिकून व्यवस्थित सिस्टमॅटिक करायचा. आणि कित्येक मोठे प्लेयर पण मी बघितले, म्हणजे इथे स्पर्धात खेळणारे वगैरे असे, ते त्यांनी एंड गेमचा कधी अभ्यासच केलेला नसतो. तर मोठा विषय आहे आणि एंड गेम खरं तो एक वेगळा गेमच आहे म्हटलं तर. एंड गेम म्हणजे काय कळा, एंड गेममध्ये 40-40 चाली होतात. आता आपण सिम्पल बघणार आहोत की पॉन आणि किंग किंवा एकापेक्षा अधिक पॉन्स आणि किंग वगैरे, हा एक समोर आता आपल्याला खेळ दिसतोय. पोझिशन, या पोझिशन्स मी एकतर पुस्तकातनं घेतल्यात किंवा काही गेम्समधनं घेतलेल्या आहेत, पण बऱ्याच वेळा असे गेम सोडून दिलेले असतात आणि त्या पुस्तकातल्यासुद्धा मी प्लेयर कसा खेळला हे बघितलेलं नाही. म्हणजे मी हा एंड गेम घेतला आहे हा मी कॉम्प्युटरवर फीड करून कॉम्प्युटरकडनं बेस्ट मूव्ज त्याच्या काय त्या काढलेल्या आहेत. ह्या ज्या सगळ्या खेळल्या गेलेल्या त्या सगळ्या बेस्ट मूव आहेत की अशा तऱ्हेने तुम्ही केलं तर इतक्या ह्याच्यात ड्रॉ होईल, मात होईल, जे काय व्हायचं ते होईल. हां, तर या म्हणजे खेळातल्या ॲक्च्युली खेळलेल्या मूव्ज नाहीत, किंवा पुस्तकात त्याने दिलं असेल तर त्यातलं सोल्युशन मी विचारात घेतलेलं नाही. मी स्वतःहून त्या कॉम्प्युटरकडून ॲनालाइज म्हणजे सोडवून घेतलेले आहेत. हा जो याच्यामध्ये Mate in 3 होते, पॉनवर जाऊन क्वीन होते, किंग हा F5 घेतो, क्वीन खाली घेतली बघा G4 असं जरा विचारपूर्वक घ्यायला लागतं. किंग A6 घेतलं आणि क्वीन A4 आल्यानंतर चेकमेट झाला. हीज मेट 4 सुद्धा होते. Mate in 4 एक एक्झाम्पल मी बघितलं, हे Mate in 4 एक्झाम्पल म्हणून देण्यात आलेलं आहे. तर हा किंग याने ते D6 घेतला, आधी ते क्वीन नाही केले त्याची. किंग A6 घेतला, क्वीन C8 घेतली, क्वीन पॉन C8 घेऊन त्याची क्वीन झाली. किंग टू A5, क्वीन मगासप्रमाणे G4, किंग टू A6 आणि क्वीन टू A4 आणि मेट. आता हे जे गेम असतात हे जर थोडंफार आपलं चुकलं खेळायला वगैरे तर बऱ्याच वेळा ड्रॉ होतात. तर ड्रॉ होणार नाही त्याच्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे. विशेषतः त्याचा एकटा राजा असतो जर आणि आपले समजा हत्ती आणि वजीर वगैरे असे, तर प्रत्येक आपली मूव्ह ही चेकच असली पाहिजे, नाहीतर कधी जो स्टेलमेट होईल सांगता येत नाही. ह्या केसमध्ये पण ड्रॉ झालेले आहे, मग पण थोडंसं विचित्र ते कॉम्प्युटरनेच दिलेलं आहे की जर C8 जाऊन त्यांनी घोडा घेतला इथे तर हे ड्रॉ होईल. घोडा कोण कशाला गेलं असं ह्या गेममध्ये, पण ड्रॉ होऊ शकते गेम. दुसरी पोझिशन अशी आहे, एक कनेक्टेड पास पॉन आहेत, त्याचा राजा H8 बसला आहे, आपला समजू राजा आपण G5 बसलाय. आता याच्यात कनेक्टेड पास पॉन असतात, हे सहजासहजी पांढरा खेळाडू जिंकू शकतो, पण तरी पण किती कमीत कमी 8 मूव्स याच्यासाठी करायला लागतात. किंग F5 घेतला, त्याने G7 घेतला, आपण ते H8 घेऊन त्याने क्वीन केले आणि एक पॉन सोडून दिलं, म्हणजे आता ते राजाने ते मारणार. हां, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. ते दोन्ही वाचत बसण्यापेक्षा एक गेलं राजा लांब गेला की आपल्याला सोपं जातं. हां, किंग क्रॉस H8 केलं त्याने, किंग F6 घेतला, किंग G8 घेतला, G7 पॉन पुढे घेतलं, किंग H7 घेतला, एका साईडने किंग बाजूला येऊन हे क्वीन झाली त्याची. पण क्वीन झाल्यानंतर सुद्धा सोपं नाही आहे, क्वीन आणि किंगने करणं सुद्धा माझं एक
नाचणारे नाचणारा वजीर म्हणून एक व्हिडिओ मी केला आहे. त्याच्यात वजिराला नाचत बसायला लागतं इथे सुद्धा मेट करायला, आणि स्टेलमेट होण्याची पण बरीच पॉसिबिलिटी असते. तर किंग एचपायला त्याने घेतला. इथे किंगला एका कॉलममध्ये अडवून ठेवलेलं आहे, आयदर कॉलम किंवा रोमध्ये अडवलं जाते. क्वीन इथे जी कॉलमच म्हणतो मी, फाईल मॅथमॅटिक्समध्ये कॉलम म्हणतात, जी फाईलला त्याला हे जुने टर्म्स फाईल आणि रँक वापरण्यात आले. नंतर मॅथमॅटिक्स आलं, मॅथमॅटिक्समध्ये रो आणि कॉलम असं वापरण्यात आलं. पण लोकांनी जुनं चेसच्या लोकांनी फाईल आणि रँक म्हणणंच चालू ठेवलं. ते मी काय कळलं कॉलम आणि रो असं म्हणतो. तर क्वीन आता जी थ्रीला घेतली. हा आपला राजा याच्या बरोबर डोक्यावर आणायचा. किंग एच सिक्सला घेतला त्याने, आणि क्वीन जी सिक्सला घेऊन इथे चेकमेट झाला अशा पद्धतीने. हां, तर कनेक्टेड असले की चेकमेट होतो सदासाठी. अशी एक पोझिशन आहे आता. हा ह्या पोझिशनमध्ये आता जरी मेट बघितलं ना, तर 14 मूव्ज म्हणजे कमीत कमी लागतात. दोघे इंटेलिजंटली दोन्हीकडनं माझ्या याच्यात हे कॉम्प्युटरनेच खेळलेलं आहे, त्यामुळं बेस्ट मूव्जच आहेत, काय प्रश्न नाही. त्यामुळे 14 मूव्जमध्ये हा मेट होतो. जर तो चुकीचा खेळला असता तर ते कमीमध्ये सुद्धा होतं, पण मी असं त्याच्यात धरलं की मॅक्सिमम किती मूव्जमध्ये होऊ शकतो असं बेस्ट खेळल्यानंतर. हां, किंग टू एफ सी, किंग टू ई सिक्स घेतला ना तर आपल्याला ती मेटिंग पोझिशन इथे मिळते. आणि बाकीच्या किंगच्या कुठल्याही मूव्ज तुम्ही घेतल्या शक्यतो तर तो ड्रॉ होतो आहे गेम. तुम्ही करून बघा हे मांडा. अरे मी थोडा पॉज करायचा विचार करत होतो, म्हणजे पॉज करून ती पोझिशन मांडा. जसं तुम्ही हा किंग कुठे घेतलाय, हे पॉन बी सिक्सला घेतलेलं दिसतंय. पॉन बी सिक्सला घेतलं तरी ड्रॉ होईल. हां, इथे त्याने काय केलं आहे, किंग ई फायला घेतला तरी ड्रॉ होईल. किंग जी फायला एवढा लांब कशा न्यायचा, पण घेतला तरी ड्रॉ होईल. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ती ड्रॉ होते. मला ते सांगायचं राहूनच गेलं की ही जी पोझिशन आहे ही तुम्ही चेसबोर्डवर मांडून घ्या आणि खेळून बघा कसं करता येते ते. बॉबी फिशरचं मी एकदा असं ऐकलं की एकदा तो एंडगेममध्ये एक गेम हरला, मग त्याने त्या गेमनंतर त्याने स्वतःला एक आठवड्याभर कम्प्लीट घरात कोंडून घेतलं आणि संपूर्ण एंडगेमचा स्टडी केला. मग बाहेर आला आणि मग म्हणाला आता मला कोणी एंडगेममध्ये हरवणार नाही. इनफॅक्ट बॉबी फिशरने कोंडून काय घेतलं, तो चेसशिवाय दुसरं काय करायचंच नाही खरं, म्हणजे तो कोंडलेलाच असायचा. बॉबी फिशर एकमेव माणूस आहे की ज्याचं संपूर्ण चरित्रार्थ हा चेसवर चालत असे. तर आपल्याकडे ही पोझिशन आहे, सॉरी ही मांडून घ्या पोझिशन चेसबोर्डवर. एक मिनिट मी थांबतो आणि ते सोडवायचा प्रयत्न करा, किंवा दोघं जण बसा मित्राला घेऊन आणि हे पोझिशन सोडवा. कारण जरा जसं चूक झाली ना, तर हा जर राजा ई सिक्सला घेतला नाही तर ती गेम ड्रॉ होते. किंग टू डी एट हा इकडे आणला किंग लांब, त्याने डी फायला आणला, म्हणजे हे पॉन मरू दिलं. हां, मगाशा गेममध्ये आपण बघितलं की एक पॉन तो सोडूनच देतो, दोन्ही पॉनच्या मागे लागणं जरा अवघडच आहे, तरी पण त्याने मारलं नाही. किंग टू सी सेवन, बी सिक्स आणि चेक, त्यातलं त्याने इकडचं पॉन मारलं किंग क्रॉस डी सेवन. किंग टू सी फाय, किंग टू डी एट, किंग टू डी सिक्स, किंग टू सी एट, किंग टू सी सिक्स, परत किंग टू डी एट, पॉन टू बी सेवन, तो लांब गेला ई एटला किंग. तरी पण हा आता त्याला चेस करतो आहे आणि कोपऱ्या कोपऱ्यात नेतो आहे, तो घाई करत नाही पॉनचं कधी वजीर होईल, कारण घाई करून काय उपयोग आहे, तो होणारच आहे वजीर.
त्यामुळे आपण काय करतो, पहिलं चला पान आला चल वजीर दे असं नाही. त्या किंगला राजाला एका पोझिशनमध्ये घेऊन जायचं आहे. इकडं आणतोय आता तो हां असे ही पोझिशन मेट करायला बेस्ट असते की समोरासमोर राज आहे. आता त्याने क्वीन केली त्याची, तो सरकला F7 परत त्याने समोर आणलं, तो परत E7 सरकला. आता क्वीनने चेक दिला, E8 किंग गेला, F6 गेला, F8 गेला, म्हणजे आता हे समोरासमोर आले. हां आता हे असे समोरासमोर आले की इकडून हा इथे जरी रुक असला तुमचा, जरी हा खाली घेतला तरी मेट होते, हे मेट झाले. त्या गोष्टी म्हणजे 14 मूव्समध्ये हे मेट झालेले आहे 14. आता हा ही एक आता पोझिशन आहे, याच्यात दोन पॉन डबल पॉन झालेले आहेत. आणि गंमत अशी की व्हाईटकडे दोन पॉन आहेत तरी पण ह्याचं 5 पॉन अगदी जवळ आलेलं आहे क्वीन वाण्याच्या, त्यामुळं तो काळा खेळाडूच जिंकतो. पण परत जपून खेळायला लागतं. King-H1 व्हाईटने पहिली मूव्ह केली. हां ह्याच्यातनं पण काय आहे की परत जरा मागे नेतो मी, मी King-F1 घेतलं इकडे तर ती ड्रॉ होते. हां परत मागे जातो, King-G4 घेतली, सॉरी नुसतं G4 पॉन खेळलो तरी पण ती ड्रॉ होते. तर तसं खेळून बघा, आपली पोझिशन आहे ही, ही जरा लावून बघा चेसबोर्डवर. तर व्हिडिओ पॉज करा, थोडं खेळायचा प्रयत्न करा, किंवा या मूव्सबरोबर त्या बोर्डवर खेळा. थोडा थांबतो मी एक मिनिट. हां तर किंग आपण H1 घेतला, पॉन E2 आलं, किंग H2 घेतला, क्वीन झाले. क्वीन झाली तरी काय लगेच मात होते असं नाही, अजून पुढे बऱ्याच मूव जातात त्याच्यात. King-H3 Queen-E4 हे पॉन त्याचं वर जायचा प्रयत्न करते. राजाची मदत लागणार King-D4 King-H4 Queen-H7 अँड चेक, King-G3 King-E3 Pawn-G5 H5 हे पूर्वी आमच्या लहानपणी असं Pawn-2 असं म्हणायचे, Pawn-2 King-4 वगैरे, त्यामुळं ती मला तशी सवय आहे. मी नुसता G5 तुम्ही म्हणता तसं न म्हणता ते Pawn-2 P लिहायचे पॉनला त्याच्या मागे. आता आपण पॉनला P लिहित नाही अल्जेब्रिक नोटेशनमध्ये. हां Pawn-2 G6 Queen-G5 अँड चेक, King-H3 King-F2 हे पॉन पण वरती चाललं, Pawn-2 G3 आणि Queen-H5 अँड चेकमेट. हां म्हणजे ही प्लेस जी आहे G2 ही राजाने अडवले आणि बाकी सगळं वजिराने अडवलं. अशा तऱ्हेने या पोझिशनमध्ये चेक झालेलं मेट. आता ही एक पोझिशन आहे, दोघांचे पॉन एकमेकाला हे करून उभे आहेत, त्याला काहीतरी म्हणतात आता ते मी शब्द अचानक विसरलो. पॉन एकमेकाला तटून उभे आहेत. हां याच्यात पहिली मूव करतो King-D6 ही पोझिशन हे घ्या बोर्डावर करून घ्या. एक मिनिट थांबतो. आणि गंमत अशी आहे की तुम्ही खेळून बघा King-E6 इज मूव्स, म्हणजे मी तर कॉम्प्युटरवरूनच अनालाइज करून काढलंय की King-E6 खेळलं तरच ती मॅच पांढरा जिंकतो, नाहीतर ड्रॉ होते. तुम्ही काय वाटेल ते बाकी खेळा, खेळून बघा. हां उदाहरणार्थ King-E7 घेतलं तिथे तर ड्रॉ होते, King-F6 घेतलं ड्रॉ होते, King-F8 घेतलं ड्रॉ होते. हां म्हणजे किंगची कुठलीही मूव ड्रॉ होते, फक्त E6 जी मूव आहे किंगची, King-E6 म्हणजे इकडे जवळ आणला असा असा करत या पॉनकडे आणला ह्याच मूवमध्ये फक्त तो जिंकतो.
असं दिसून येतं. किंग A2 हा काय पोचू शकत नाही, तर हा लवकर पोचून त्या पॉनला कॅप्चर करू शकतो पांढरा राजा. मी हा वगैरे एक म्हणायचे मला परसव आहे. किंग 2 D6, किंग A3, किंग C6, किंग B4 पोचला तो. किंग 2 B7 हा पण जवळ आला. किंग 2 B5 कॅप्चर केलं. आता आपल्याला एक पॉन आणि राजा अशी सिच्युएशन निर्माण झाली. हां, याच्यानंतरही बऱ्याच मूव पुढे आहे, म्हणजे ही 5वी मूव आहे आणि अजून 12 मूव अजून आहेत मेट व्हायला. 17 मूवमध्ये मेट होते. खूप काळजीपूर्वक खेळायला लागतं, नाही तर स्टेलमेट होऊन जातो. किंग B8 घेतला, किंग D6 घेतला, पॉन A7, किंग E5. असा जो रिकामा राजा असतो किंवा एंडगेमचं पहिलं प्रिन्सिपल आहे, बहुतेक मी त्या एंडगेमचा व्हिडिओ केला आहे, आता मला लक्षात येत नाही केला की नाही, पण प्रिन्सिपल्स ऑफ एंडगेम म्हणून एक व्हिडिओ केला आहे. त्याचं एंडगेमचं पहिलं प्रिन्सिपल आहे की जेव्हा तुम्ही एंडगेमला येता तेव्हा राजा मध्य सेंटरला न्या बोर्डाच्या, कोपऱ्यात ठेवू नका कुठेतरी. त्याप्रमाणे हा तो सेंटरला नेत चाललेला आहे. क्वीन झाले, किंग 2 D4, क्वीन 2 A6, किंग 2 E4, क्वीन 2 E2 अँड चेक, किंग 2 D4, किंग 2 A8. आता याने हा ही जी फाईल आहे, हा कॉलम म्हणणार होतो मी, ही फाईल जी आहे ही अडवून धरलेली आहे. म्हणजे राजाला त्याच्या तिकडेच जाणं भाग आहे, आणि आपला राजा आता हळूहळू त्याच्या जवळ येऊन त्याला पुश करत राहणार. हां, हे प्रिन्सिपल लक्षात ठेवा की एक फाईल किंवा रँक अडवून ठेवायचा, आणि आपल्या राजाला हे बघ आता इकडे आला तो, म्हणजे त्याला इतके रिस्ट्रिक्ट केलं. ही डी फाईल आता क्वीनने अडवली आहे, म्हणजे याची मुवमेंट अजून कमी केली. हां, किंग 2 A3. आता हा राजा इथे आला, म्हणजे इथे क्वीनमुळे जाऊ शकत नाही, तो वर जाऊ शकतो, अर्थात वरच गेला तो. पण हा मध्ये येतो आणि क्वीनमध्ये येते, आणि क्वीन 2 B4 आणि चेकमेट, असं 17 मूवमध्ये चेकमेट झालेलं आहे. ह्याला शोल्डर चार्ज मेथड असं म्हणतात, शोल्डर चार्ज. क्वीननी एक एक फाईल अडवत जायची आणि त्याला खांदा देत जायचं. हा 5वा गेम झाला. 6वा, ही परिस्थिती अशी दाखवण्यासाठी केले की ही अशी जी जेव्हा परिस्थिती येते की हे दोन्ही पॉन 5 पॉन आहेत पण लिंक्ड पॉन आहेत आणि वरती राजा आहे, ह्या परिस्थितीत ड्रॉज होतो, याच्यामध्ये व्हाईट जिंकूच शकत नाही. हां, तर बघा आता कसं इथे ड्रॉ होतो ते. तुम्ही हे पोझिशन याच्यावर काढून बघा आणि बघा जिंकता येते का तुम्हाला पांढऱ्या खेळाडूला. 1 मिनिट मी फक्त होल्ड करतो, किंवा तुम्ही व्हिडिओ होल्ड करा आणि पोझिशन आपल्या चेसबोर्डवर लावा. हां, हा B7 गेला, किंग 2 A7. हा किंग त्याने लांब नेला D6, कारण ही क्वीन केली तर ते मारली गेली असते, मारून टाकलं त्याने Qc B7. आणि आता काय काहीच होऊ शकत नाही, ड्रॉ होते मॅच. हां, हा 6वी पोझिशन आपण बघितली. 7वी पोझिशन आहे, हे दोघं एकमेकाला अडवून बसलेले आहेत. राजाच्या वर प्यादा आहे आणि काळा किंग आहे. पोझिशन मांडून घ्या बोर्डवर. आता याच्यात बेस्ट आहे ते क्वीन किंग 2 C2 ही चाल. जर तुम्ही हे पॉन वर न्यायचा जर प्रयत्न केला तर ड्रॉ होतो, ते करून बघा तुम्ही. तुम्ही जर D4 खेळला हे
तर हा गेम ड्रॉ होतो. आता त्या ड्रॉच्या चाली मी देत नाही, माझ्याकडे आहे पण ते सगळं लांब रचक होईल. हेच मेट करायला 28 मूवमध्ये मेट होते. ही मेट आत्ता जी आहे ही 28 मूव लागतात बघा. D4 आणि हे होईल, ड्रॉ होईल. हां, King to F4, King to B2, King to F3, King to B3, King to F4, King C2, King E5, King D1, King D5, King E2, King D4. त्याच्या भोवतीच सगळं नाचत चाललंय. त्याला कुठेतरी अशी संधी मिळायला पाहिजे. King E3, King E5. आता त्याने ते पॉन वर घेतलं आणि चेक दिला. परत याच्या खाली जाऊन पॉनला प्रोटेक्ट करायला लागतंय. आता तो वर गेला कारण त्याला कुठे इकडे इकडे जाऊ शकत नाही, इकडे इकडे जाऊ शकत नाही. म्हणजे असं त्या पॉनने त्याला बरोबर अडवून धरलेलं आहे राजाच्या. त्याला वरच जाणं भाग आहे. वरती गेला राजा. परत King E4, परत तो King E6, परत चेक. असं करत 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 त्या राजाला वर न्यायचं आहे. हे मारून टाकलं त्याने, इथपर्यंत पोहोचला हे मारून टाकलं. तो ॲडव्हान्टेज त्याला मिळाला. दोन्ही पॉनला पांढऱ्या किंगने प्रोटेक्ट केलं. तो वर गेला. आता हे पॉन चाललं B5, किंग वर चालला, पॉन वर चाललं, किंग वर चालला. पांढरा King C6, काळा King C8, पांढरं Pawn D6, तो D8, B7, E8, D7, F8, King. हा खाली घेतला बघा, D5ला घेतला. कारण त्याला आता ह्याने हे दोन्ही क्वीन वायचे थांबवून दिले आणि त्या किंगला एका त्याच्या राजाला एका पोझिशनमध्ये आणायचं. ह्याची क्वीन केली त्याने King to G7, दुसरी पण क्वीन केली King to F7, Queen to G8 अँड चेक, King to E7 आणि Queen to D8 अँड मेट. तर असा हा सातवा गेम आपला झाला. त्याचं टेक्निक लक्षात घ्या की ते कसं तऱ्हेने केलं जातं. ही जी पोझिशन आहे हे बऱ्याच वर्ष लोकांचं असं होतं की ह्यामध्ये ड्रॉस होतो, काय विनच होऊ शकत नाही आणि मग ते ड्रॉ म्हणून ते सोडून द्यायचे. पण एका कोणीतरी नंतर ग्रँडमास्टरनी ते अनालाइज केलं, रेती वगैरे असं वाटतंय मला, आणि त्याने सांगितलं की नाही कॅन विन ऑल्सो. पण आत्ता मी कॉम्प्युटरला ते अनालाइज केल्यानंतर कॉम्प्युटरनी पांढऱ्याला विन दिलं. पांढरा का काळा आता बघायला पाहिजे, मला लक्षात येणं झालंय. तर विनिंग पोझिशनमध्ये तो घेऊन गेलेला आहे. King to E2, King to G3, King to E1, King cross H3, ते एक पॉन एक मारून टाकलं. King to F2, King G4, King E2, King G3. काळ्याची आता पोझिशन दोन पॉन आणि किंग आहे खरं. म्हणजे ते ड्रॉ त्याला कसं ठरवत असं ते माहीत नाही आहे. H2 King H2, क्वीन King C2, Queen H4, King to B2, Queen to C4. Queen2 त्याने C4 आणून इथे चेक वगैरे द्यायचा प्रयत्न केला नाही की एक C5 अडवून धरली त्याच्यासाठी. हे महत्त्वाचे याच्यातलं प्रिन्सिपल आहे की क्वीन झाले की एक फाईल अडवून धरली त्याने. आता राजाला या ए आणि बी फाईलमध्ये नाचत बसायला पाहिजे. आता ह्याने रँक अडवला 2 नंबर, म्हणजे राजाचं खाली रिस्ट्रिक्ट झाला फक्त. तो 1 नंबर रँकमध्येच त्याला नाचायला पाहिजे. हे पण पॉन खाली यायला लागले. आता हे सरळ दिसतं की पॉन खाली होऊन त्याची क्वीन झाली की संपलं मेट.
चेकमेट म्हणजे काळा जिंकलं, मी चुकून आधी पांढरा म्हटलो, काळ्याचे विन मध्ये पोझिशन झाली. हा हे द्रोत्स्की तर मॅन्युअल आहे, त्याच्यामधला हा गेम आहे. त्याने असं म्हटलंय की या पोझिशनला ड्रॉ समजत असत. आता हा आहे गेम, हे बघा आणि नीट बघा याच्याकडे. आणि मांडा चेस बोर्डवर ही पोझिशन. आता किंग टू F3 पहिला खाली घेतला राजा. हा आता जर तुम्ही इथे पॉन चालवायची घाई केले, हे E7 जर पॉन नेलं तर हा ड्रॉ होते. ही पोझिशन मगाशी नंतर नाही ना आली, काय कळ काय होतं, पोझिशन येऊन गेली आहे लक्षात येत नाही. बरोबर मी हे करतो. मग Qg6 हा खाली राजा नेला आहे. किंग टू F6 इकडच्या बाजूने तो असा येतो. किंग H3 किंग E5 आता त्याने ते पॉन वरती नेलं. AD5 पॉन किंगने मारलं. किंग टू G3 किंग C5 किंग F4 किंग B5 किंग क्रॉस F5 किंग F5 आणि क्वीन झाली त्याची. तरी सोपं नाही आहे. किंग D5 क्वीन E6 चेक, क्वीन टू C5 किंग टू E4 बिशप B5 किंग D5 किंग B4. आता तो राजाने त्याला पोझिशनला बरोबर आणतोय पांढरा खेळाडू. हा एका कोपऱ्यात किंवा सेंटरला नेऊन राजाने काळ्या राजासमोरचे दोन हे अडवून धरायचे. बरोबर हे समोर आले दोघं, त्यामुळे हे काळा स्क्वेअर आणि हा काळा स्क्वेअर या हे तिन्ही इनफॅक्ट स्क्वेअर याने अडवलेत पांढऱ्या किंगने. त्यातला काळा स्क्वेअर क्वीनने सुद्धा अडवलेलं आहे. आणि मग हे इकडे असं आलं की नेहमीचा चेक मेटिंग पॅटर्न आहे. तर प्रिन्सिपल त्यातलं लक्षात घ्या, ह्याला रूल ऑफ द ट्रायंगल असं म्हणतात. हा हे बोरोवस्की नावाचा ग्रँडमास्टर होता, त्याने ते त्याला रूल ऑफ द ट्रायंगल असं म्हटलं. हे ट्रायंग्युलर फॉर्मेशन आहे. दोन पॉन असे बसले, ते पॉन असं बसलंय, राजा आणि हे असं बसलंय. तर ट्रायंगलपेक्षा पॉनचा ट्रायंगल दिसतोय, पण या आकृती असं काहीतरी पॉनचा ट्रायंगल आहे. हा तर हा किंग टू D7 इथे जरा लांब नेला तर तो जिंकतो. आणि जर हे न्यायचा प्रयत्न केला त्याने A5 तर ड्रॉ होते मॅच. हा लक्षात घ्या, पोझिशन मांडून घ्या. त्यामुळं किंग इथनं लांब, सॉरी किंग लांब नेला इथे. हा B7 किंग D7 पांढऱ्या नेला आणि B7 काळ्याने आणला. आता पॉन वरती घेतलं, परत त्याने किंग A7 घेतला, पॉन मारून टाकलं. राजाने पॉन मारलं, राजा D6 घेतला, काळा राजा B7 घेतला. आता याने पॉन वर आणला आणि आता पॉन राजाच्या साह्याने हळूहळू आता वर न्यायचंय. तो राजा जरा लांब गेला त्यामुळे पॉन वर यायला झालं पॉनचे. आता पण पॉनची क्वीन करायची घाय करत नाहीत, हे महत्वाचं या व्हिडिओमधनं लक्षात घ्या. आत्ता त्याने क्वीन केली, बरोबर इथे चेक बसेल असं. आणि ह्या किंगला चेस करायचा आणि त्याला बरोबर त्याच्या समोर आपला राजा आणायचा आणि एक फाईल किंवा रँक काढवायची. ही दोन यातले महत्त्वाचे प्रिन्सिपल्स आहे. आता बरोबर याच्या डोक्याला म्हणजे हे सगळं हे पुढचे तीन घर आहे. क्वीनने अडवली आहेत, पण क्वीन हलवली तरी ही सेकंड रँक त्याला नाहीच अवेलेबल. हा E1 किंग आणि क्वीन टू E2 आणि चेकमेट. हा
आता रूल ऑफ ट्रँगल ती दुसरी पोझिशन आहे. हा आता 10 मी गेम सुरुवातीला घेतले होते, पण 11 घेतलं कारण अजून एक बघावा म्हणलं असा एक ट्रँगल आहे इथे. हा तर इथे ब्लॅकने जर ब्लॅकची खेळी आता दिसते, A8 जर ब्लॅक खेळला इथे A8 या कोपऱ्यात नेला तर तो हा ड्रॉ होतोय. हे बघा ब्लॅकची चाल आहे आता. B5 किंग B7 B6 किंग क्रॉस B6 किंग क्रॉस D6 A6 किंग टू C8 किंग टू B6 किंग टू B8 किंग टू A6 किंग टू B6 किंग B8 किंग A6 आणि हा ड्रॉ होतोय कारण परपेच्युअल मोशन होते. हा किंग इकडे नेला की हा इकडे नेतो, हा इकडे नेला की इकडे नेतो, असं अशा तऱ्हेने हे ड्रॉ झालेलं आहे. आता हा अशा तऱ्हेने हा एंड गेमवर पुष्कळ हे होतील व्हिडिओज होतील तर बघत राहा. आणि आत्ता मी बाजूला मुद्दा नोटीस लिहिली की हा कृपया हे सबस्क्राईब करा, कारण जुनं जे माझं होतं त्याला बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलं, पण ते चॅनल जरा मी बंद केलं तेवढं त्याच्यात प्रॉब्लेम आले. म्हणून मी आता लता साळोखे नावाने नवीन मिसेसच्या नावाने चॅनल काढले ते आता हे आहे आणि ह्याच्यात आता मी व्हिडिओ टाकत जाणार आहे. आणि मला वाटते आता मला लक्षात येत नाही पण हिंदी इंग्लिश मराठी इंग्लिश आणि हिंदीत कमी केलेत मी आणि मराठी धरून 2-1 व्हिडिओ झाले जवळजवळ आत्तापर्यंत. आणि मला आता असं म्हणजे वाटायला लागले मी कॉन्फिडेंटली लोकांमध्ये असं बोलतो आहे की 1000 व्हिडिओ होतील बहुतेक टोटल. त्यामुळे कृपया सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन माझे व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला मिळत राहतील बघण्यासाठी. धन्यवाद.